सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलडाणा शहरात आता जिल्हा वासियांसाठी तसेच बुलडाणेकरांसाठी आता पूर्णपणे शुद्ध शाकाहारी हॉटेल आता बुलडाणा शहरात बुलडाणेकरांसाठी तसेच जिल्हा वासियांसाठी उतरलेला आहे। राजपूत प्लाझा सहकार मंदिर विद्यालय जवळ चिखली रोड येथे हॉटेल नर्मदा हॉलिडेजचे बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष श्री राधेश्यामजी चांडक यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले। हॉटेल मालक श्री दिलीप शेषराव जाधव यांनी बुलडाणा शहरात निसर्गरम्य वातावरणात या हॉटेलची उभारणी केली आहे। फॅमिलीसाठी, ऑफिसेससाठी, शासकीय कर्मचारी तसेच सर्वांसाठी सुसज्ज सुविधा असणारे हे हॉटेल आहे। शहराच्या जवळ हिरवळ निसर्गरम्य वातावरणात ही हॉटेल उभी राहिली आहे, त्यामुळे सर्वांनी एकदा अवश्य या हॉटेलला भेट द्या। उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष माननीय राधेश्यामजी चांडक, नर्मदा हॉटेलचे ऑर्नर दिलीप जाधव, मातोश्री ग्रामीण पतसंस्थाचे अध्यक्ष संदीप पंडित, श्री वायाळ सर, श्री मिसाळ सर, गजेंद्र दांदडे, पंढरी जाधव, सुनील राजपूत, अविनाश राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते। सिटी न्यूज बुलढाणा। माझे नाव अश्विन देवेंद्र जाधव, मी शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज येथे नीटची तयारी करत होतो। तिथल्या शिक्षकांचा मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली। तसेच इथले मिडगेट टेस्ट रविवारचे त्यांचे उपयोग झाला। तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली। मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले। शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलडाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलडाणा येथील एकमेव संस्था। 3 वर्षांमध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खरगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIITला प्रवेशित। बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेहकर शहरातही क्लासेस उपलब्ध। 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे।